वीज पडणे मुलानं तुम्ही कधी आकाशात चमकणारी वीज बघितलीये का हो सर स्वतः कधी प्रत्यक्षात वीज पडताना बघितलेली नाहीये पण टीव्हीत वीज पडताना दाखवली होती ती पाहिलीये सुरुवातीला पाऊस सुरू होतो नंतर पाऊस सुरू असताना अचानक एखादी लख प्रकाशाची रेषा आकाशात चमकते आणि खूप जोराने आवाजही होतो तर मुलानो पहा या विजा कशा निर्माण होतात तुम्हाला माहितच आहे की आपल्या आकाशात ढगांसोबत हवा देखील असते आकाशात जेव्हा ढग आणि हवा यांचं घर्षण होतं तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारीत होतात आणि खाली असणारे काही ढग वृणप्रभारीत होतात जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील धनप्रभारापेक्षा खूप जास्त असतो अशावेळी तेथे विरुद्ध प्रभार तयार होतात मग या विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगांवरील वृणप्रभार जमिनीकडे ओढला जातो ही घटना एक सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात घडते अशा वेळी प्रचंड विद्युत प्रभार निर्माण होतो आणि या विद्युत प्रभारामुळे उष्णता प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होते यालाच वीज निर्मिती असं म्हणतात तसेच याला वीज चमकणं असंही म्हणतात मुलांनो विजेचे तापमान हे सूर्यापेक्षा प्रखर असते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आकाशात चमकणाऱ्या सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत तर पंच्याण्णव टक्के विजा या आकाशातच असतात म्हणजेच आपल्यापर्यंत किंवा जमिनीपर्यंत केवळ पाच टक्के विजा पोहोचतात तसेच विजा एकाच ढगामध्ये दोन ढगात किंवा ढग आणि जमिनीदरम्यान होऊ शकतात वातावरणात दर सेकंदाला चाळीस विजा चमकतात विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा खरोखरच जास्त असतं एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली असलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठा कडाडण्याचा आवाज होतो